प्रदूषण मुक्तीसोबतच प्रोसेसिंग व्यवसाय टिकवायचा असेल तर रसायन मिश्रित पाणी हे पूर्णतः प्रक्रिया करून सोडणे आवश्यक आहे. यासाठी झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प सुरू करण्याची गरज असून या प्रकल्पासाठी शासनाकडून जास्तीत जास्त अनुदान मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी येथे दिली. इचलकरंजीत वाढते प्रदूषण, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त आणि प्रोसेस तारकांसमोरील अडचणी आणि समस्या या संदर्भात तारार आणि पक्ष कार्यालय इथं आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रोसेस तारकांची बैठक पार पडली. शहरातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगाचं प्रमुख केंद्र असून गार्मेंट हब आणि एक्सपोर्ट सिटी म्हणून नावारूपास येत असल्यानं या ठिकाणी ZLED प्रकल्प उभारण्याची नितांत गरज असल्याचं सांगत आपण पुढाकार घेऊ, त्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले. कारण आम्ही पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हायला पाहिजे याच्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 75 नद्या प्रदूषण मुक्त करायच्यासाठी म्हणून एक कार्यक्रम घेतला आणि त्यातनं जिथे जिथे प्रदूषण होतोय त्या सगळ्यांना प्रवृत्त करून प्रदूषण मुक्त करायसाठी पुढे यावं अशा पद्धतीचा प्रयत्न करायचं ठरलं. त्यातनं आज इचलकरंजीतल्या सगळ्या प्रोसेस धारकांना इथे एकत्रित करून त्यांच्यासोबत मिटिंग झाली. जवळजवळ लहान मोठ्या 68 प्रोसेस इचलकरंजीत आहेत आणि त्यांचं साधारण 15 ते 20 ML पाणी रोज त्यांच्यातनं डिस्चार्ज होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर या सगळ्या पाण्यात प्रदूषण मुक्त हे व्हावं याच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचं उत्तर ZLD करायला पाहिजे. ZLD म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज ट्रीटमेंट प्लांट बसवायला पाहिजे. तो मोठा खर्चिक आहे आणि मग एवढा खर्चिक प्लांट कसा करायचा काय करायचं याच्या संबंधीची सविस्तर चर्चा आज थोडी झाली. अजूनही खूप चर्चा करायला लागेल. त्यात मार्ग काढायसाठी मी पुढाकार घेतलाय. मी याला सांगितलं की तुम्ही पुढे या, तुम्हीही पैसे गोळा करा, स्वतः करायला उत्सुक आहात, तुम्ही झेडेडी करायला तयार आहात हा मेसेज जाऊ पहिल्यांदा. मग तुम्ही त्याचा DPR तयार करा, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर तुमचं कॉन्ट्रीब्युशन गोळा करा. राज्य आणि केंद्र सरकार काय त्याला अनुदान देते ते मी बघतो आणि प्रत्यक्ष त्यासाठी प्रयत्न करून ते अनुदान देतो. म्हणून त्यासाठी तुम्ही काम सुरू करा हे सांगितलं आणि ते सगळ्यांनी मान्य केलं. यावेळी प्रकाश दत्तवाडे, डॉक्टर राहुल आवाडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिन हरबड, सर्जेराव पाटील, अहमद मुजावर, नरसिंह पारिक यांच्यासह प्रोसेस धारक उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.